सोलापूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। डोक्याला बांधलेले स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। नंदा भास्कर गरड वय 61 राहणार तांदळवाडी तालुका बार्शी असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। मळणी यंत्रामध्ये नंदा गरड याचं डोके अडकून त्यांचा पती आणि मुलांच्या डोळ्यात देखत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। भानुदास बापूराव गरड वय 59 यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद देताना म्हटले 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी भास्कर गरड यांच्या शेतात सोयाबीन मळणीसाठी यंत्र आले होते। त्यासाठी नंदा भास्कर गरड आणि त्यांचा मुलगा रामराजे असे तिघेजण स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केले। नंदा गरड या मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेले सोयाबीन पिकाचे दाणे गोळा करत होत्या। नंदा यांच्या डोक्यावर बांधलेला स्कार्प आणि त्यांचे केस हे ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रॉडला अडकले आणि त्यांचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये अडकले गेले। डोक्याला गंभीर जखम झाल्याने नंदा यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे।